आठ रिक्वायरमेंटशी फेब्रुवारी 2020 मध्ये आपला प्रश्न आला होता, खालीलपैकी अचूक विधान कोणतं? तर पहिला पर्याय आपला दिला आहे 43/20 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. तर तुम्हाला माहिती आहे की संख्या रेषा ही जी बाजू आहे ती उजवी बाजू आहे शून्याच्या इकडची बाजू, आणि इकडची बाजू ही डावी बाजू आहे. तर उजव्या बाजूकडे धनसंख्या असतात शून्याच्या उजवीकडे, आणि शून्याच्या डावीकडं ह्या ऋण संख्या असतात. म्हणजे आपण विचार करूया 43/46 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. तर 43/46 ही धनसंख्या आहे, आणि धनसंख्या असल्यामुळे ती उजवीकडे असते, पण इथं आपल्याला डावीकडे येते असं सांगितलंय. म्हणजे पहिला पर्याय हा चुकीचा आहे. त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये -17/-19, आता दोन्हीकडे वजा चिन्ह आहे, आणि म्हणून ती होईल 17/19, म्हणजे ती सुद्धा धनसंख्या होईल, आणि ही परिमेय संख्या संख्या रेषेच्या शून्याच्या डावीकडे, तर ही धन आहे म्हणून ही सुद्धा उजवीकडे असणार आहे, पण इथं सांगितलंय डावीकडे आहे, म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर 27/31 ही धनसंख्या आहे, काय सांगितलंय उजवीकडे येते, बरोबर आहे. 27/29 ही धनसंख्या आहे, आणि म्हणून ती उजवीकडे येणार आहे. तर -8/3 म्हणजे ऋण संख्या आहे, 3/7 ही धनसंख्या आहे, आणि या संख्या संख्या रेषेवर एकाच बाजूला येतात. तर नाही, -8/3 ही ऋण संख्या आहे म्हणून ती डाव्या बाजूला असणार आहे, आणि 3/7 ही धनसंख्या आहे ती उजवीकडे असणार आहे, म्हणजे त्या एकाच बाजूला असणार नाही तर त्या वेगवेगळ्या बाजूला असणार आहे, आणि म्हणून हा चौथा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. म्हणून इथं योग्य पर्याय आहे 3/119/13 ही परिमेय संख्या ज्या 2 पूर्णांकाच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकाचा गुणाकार आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे -119/13 या संख्येला आपला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये व्यक्त करायचा आहे. म्हणजे 119/13, तर 13/7 91 13/8 96 5 13/9 117 बाकी उरली 2. तर इथं आपल्याला लिहिता येईल 9/2/13, आणि वजा असल्या कारणाने -9/2/13 म्हणजे इथं ही -9 डावीकडे पुढे येईल, म्हणजे इथं कुठतरी येईल आपली संख्या -9/2/13 येईल. आता हा जो ही जी परिमेय संख्या आहे ती कोणत्या 2 परिमेय संख्येच्या दरम्यान आहे? तर -10 आणि -9, आणि म्हणून -10 × -9 हे दोन्ही ऋण आहेत, म्हणून गुणाकार होईल 90, आणि म्हणून आपला पर्याय 2 योग्य आहे.